नमस्कार विद्यार्थी मित्रहो, इयत्ता 9वी विषय इतिहास धडा 7वा विज्ञान व तंत्रज्ञान आणि या भागामध्ये आपण न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCIL तसेच अणुचाचणी नेमक्या केव्हा घेण्यात आल्या आणि का घेण्यात आल्या अशा प्रकारे अणुकार्यक्रमावर अणुविकास कार्यक्रमावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम NPCIL, तर मुलांनो अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 या कंपनीची स्थापना करण्यात आली. की अणुशक्ती जी आहे तिचा फायदा लोकांच्या विकासासाठी व्हावा म्हणून सुरक्षित स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मिती तर तंत्रज्ञान सिद्ध करणं आणि त्याचा वापर करणं आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणं हे उद्दिष्ट होतं. म्हणजे नेमकं कोणतं तंत्रज्ञान? तर सुरक्षित स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर असं विद्युत निर्मितीचं तंत्रज्ञान विकसित करणं आणि विद्युत निर्मितीमध्ये देशाला स्वयंपूर्ण बनविणं स्वावलंबी बनवणं हे NPCIL उद्दिष्ट होतं. बघा किती उदात्त उद्दिष्ट. तर मुलांनो पोखरण येथील पहिली अणुचाचणी का झाली आणि कशी झाली हे आपण आता पाहूया. शांतता आणि स्वयंपूर्णतेसाठी अणुशक्तीचा अर्थात अणुऊर्जेचा उपयोग हे भारताचं पहिल्यापासूनच धोरण राहिलेलं आहे आणि या धोरणाला अनुसरूनच 18 मे 1974 रोजी राजस्थान मधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेण्यात आली. आणि ही पहिली अणुचाचणी का बरं घेतली असेल तर त्या काळामध्ये आपला शेजारील देश चीन हा अण्वस्त्र सज्ज झालेला होता आणि या चीनच्या मदतीने पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी त्याची धडपड चालू होती. आणि या पार्श्वभूमीवर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व बाबा आणि आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामण्णा यांचं या अणुचाचणीमध्ये पहिल्या अणुचाचणीमध्ये खूप खूप आणि अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला आणि मग ही अणुस्फोट चाचणी कुठे केली गेली तर मानवी वस्तीपासून दूर दूर आणि भूगर्भामध्ये पाण्याचा साठा नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण या भागाची निवड करण्यात आली. कारण अणुस्फोटानंतर पर्यावरणावर अतिशय प्रतिकूल असा परिणाम झालेला दिसून येतो आणि असा कोणताही परिणाम होऊ नये, अगदी जमिनीतल्या पाण्यावर भूजलावर सुद्धा असा परिणाम होऊ नये आणि म्हणून असा हा राजस्थानचा वृक्ष वाळवंटी असा पोखरणचा भाग निवडण्यात आला. आणि याच पोखरणमध्ये मुलांनो 11 मे 1918 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी सुद्धा केली. मग 11 मे 1998 दिवसभरातून 3 अणुचाचण्या करण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची सुद्धा होती. तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये ही चाचणी घेण्यात आली आणि वाजपेयींनी असं स्पष्ट केलं की भारताकडून कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही देऊन सुद्धा अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. का? तर आपण अशी अणुचाचणी म्हणजे अणुस्फोट चाचणी केली होती म्हणून. तर मुलांनो हे झालं 1998, पण त्याच्या अगोदर काय झालेलं? जेव्हा आपण पहिली अणुचाचणी केव्हा केली तर 18 मे 1974. तर त्यावेळी असं घडलं होतं 1974 भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळातील संशोधन आणि अंतराळामध्ये संदेश वहन करण्याची जी यंत्रणा होती जे तत्वज्ञान होतं तंत्रज्ञान क्षेपणास्त्रे विकास अशा संरक्षण विषयांशी संबंधित जे काही प्रगत तंत्रज्ञान होतं ते भारताला देण्यास नकार दिला. आणि म्हणून मग असा विचार करण्यात आला की दुसऱ्या देशावर विसंबून राहण्यापेक्षा का न भारताने स्वतःचा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम राबवावा आणि यातूनच स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम राबविला गेला आणि तो यशस्वी सुद्धा झाला. आणि मग क्षेपणास्त्र विकासाच्या
यशस्वीततेनंतर भारत हा अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स आणि चीन, जर्मनी यांसारख्या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रांगेत जाऊन बसला. तर हा क्षेपणास्त्र विकास कसा झाला याचं आपण माहिती घेऊया. तर मुलांनो, 1988 मध्ये पृथ्वी या क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. आता अग्नी, पृथ्वी ही सगळी क्षेपणास्त्राची नावं आहेत बरं का. अहो, तुम्ही रॉकेट ऐकलं असेल ना, रॉकेट. तसंच काही सगळे क्षेपणास्त्र असतात, एका जागेवरनं आपण ते लॉन्च केली की ती शत्रू राष्ट्रावर, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोग्राम फीड करायला लागतं, किती अंतरावर, किती उंचीवर आणि कुठे जायचं आहे, किती कोनातून ते पडणार आहे, अशा प्रकारचा प्रोग्राम फीड केल्यानंतर किंवा अशा प्रकारचं मार्गदर्शन केल्यानंतर ते क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्रांमधील निरीक्षित जागेवर जाऊन म्हणजे भल्या मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवू शकतं. तर मुलांनो, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी नाही, पण भारताने स्वसंरक्षणासाठी असे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम राबविला आणि त्यातूनच मग 1988 मध्ये पृथ्वी तर 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आणि जगाने सुद्धा भारताच्या या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली बरं का. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, IGMDP, असं या क्षेपणास्त्र विकासाचा हा कार्यक्रम. आणि त्यानुसारच संरक्षण संशोधन विकास संस्था, DRDO, तुम्ही नाव ऐकलं असेल, पेपरात वाचलं असेल, या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली ह्या गोष्टी साध्य झाल्या. पृथ्वी 1 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र पायदळाकडे सुपूर्द करण्यात आलं, तर पृथ्वी 2 हे वायुदलाकडे, पृथ्वी 3 हे नौदलाकडे सोपविण्यात आलं. मग पृथ्वी 1 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं असेल, तर 2 जे वायुदलाकडे होते ते कदाचित हवेतून मारा करणार असू शकतं. जे नौदलाकडे दिलं ते जहाजावरून, जे युद्धनौका असतात त्यावरून ते गायडेड मिसाईल आपण टाकू शकतो. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता होती. बापरे, 1 नाही 2 नाही तर 500 ते 1000 किलो एवढं आण्विक विस्फोटकं पृथ्वी क्षेपणास्त्र एका वेळी वाहून नेलं होतं. मग जर का एवढी स्फोटकं वाहून नेली जात असतील आणि गायडेड मिसाईल म्हणजे त्या ह्याला कम्प्युटरवर एकदा तो प्रोग्राम फीड केला की या अंतरावर एवढ्या उंचीवरून जायचं आहे आणि इकडे इकडे ते पडलं पाहिजे, मग असा प्रोग्राम केल्यानंतर ते जे क्षेपणास्त्र किंवा मिसाईल आपण म्हणतो ते तेवढ्याच अंतरावर त्या ठिकाणावर जाऊन मोठा विध्वंस करू शकतं. तर मुलांनो, न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल हे सुद्धा एका मिसाईलचं नाव आहे. हे या मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणं पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झालं. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल च्या सहाय्याने 300 किलोमीटरचं अंतर कापूनसुद्धा विध्वंस करणं या पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झालं. म्हणजे अशा प्रकारे क्षेपणास्त्र सज्जता सुद्धा देशांना स्वसंरक्षणासाठी ठेवावी लागते. पुढचं मिसाईल आहे अग्नी. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्राच्या सामर्थ्याची थोडक्यात का होईना पण कल्पना यावी, तसंच भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्या म्हणून अग्नी 1 या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आणि या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला किती होता, 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी 2 व अग्नी 3 यांचीही निर्मिती करण्यात आली आणि नंतर मग हा पल्ला हळूहळू वाढविण्यात आला. तसंच आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे, बघा ही सगळी क्षेपणास्त्रांची नावं आहेत बरे का. तर जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली. 30 किलोमीटरचा पल्ला आणि 720 किलोची स्फोटकं स्वनातीत म्हणजे सुपरसॉनिक वेगाने नेण्याची एक क्षेपणास्त्राची क्षमता आहे. म्हणजे 30 किलोमीटर ते जमिनीवरनं आकाशात मारा करतं आणि
वेग किती त्याचा आहे, तर सुपरसॉनिक. सुपरसॉनिक म्हणजे ध्वनी तीत आपण म्हणू शकतो. ध्वनी फास्ट जातं, प्रकाशाची प्रकाशाचा वेग सगळ्यात फास्ट आहे, मग त्यापेक्षा सुद्धा किंवा ध्वनीपेक्षा सुद्धा अधिक वेगाने हे क्षेपणास्त्र जमिनीवरून आकाशात जातं आणि जाताना 720 किलोची विस्फोटकं सोबत घेऊन त्यास दिलेलं लक्ष्य साध्य करतं. तर मुलांना शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र सुद्धा तयार करण्यात आलं. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करदृष्ट्या सुरक्षित झाला आहे. तर मुलांना या भागामध्ये आपण अणुचाचण्या त्याचप्रमाणे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची माहिती घेतली आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्षेपणास्त्र त्यांची विध्वंसकता किती आहे हे जाणून घेतलं. तर अशाच प्रकारच्या मनोरंजक वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी आणि मनोरंजक अभ्यासासाठी पुढील भागात नक्की भेटू.